ब्रेकिंग न्यूज, एकमेपासून सर्वांसाठी दोन मोठे निर्णय, सर्वांसाठी दोन मोठ्या घोषणा, धडकेबाज निर्णय। आताच काही मिनिटा अगोदरची ताजी बातमी पाहणार आहोत मित्रांनो, अतिशय महत्वाची अपडेट आहे, दोन्ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाच्या, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला सर्वात पहिले लाईक करा। तर चला मित्रांनो, आताची सर्वात मोठ्या बातम्या, दोन महत्वाचे निर्णय आपण पाहणार आहोत मित्रांनो। पहिली अपडेट, 15 मे पर्यंत राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली। कोरोना रुग्णांची संख्या स्थिर असली तरी कमी होत नसल्याने लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन कालावधी वाढविण्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचबरोबर मित्रांनो, दुसरी अपडेट लसीकरणाबद्दल, म्हणजेच की सध्या दोनच लसी उपलब्ध आहेत। 10 लाख लस देण्याचे कोवॅक्सिनने मान्य केले आहे। 1 कोटी लस देण्याचे कोविड शिल्डने तोंडी मान्य केलेले आहे। दर महिन्याला 2 कोटी लस द्यावे लागतील तेवढी क्षमता राज्यांची आहे। 12 लाख डोस दररोज देता येईल अशी क्षमता असल्याचे ते म्हणाले। यानंतर अपुऱ्या पुरवठ्यामुळे 1 मेला लसीकरण सुरू होणार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेले आहे। 18 ते 45 वयोगटातील लोकांसाठी लसीकरणासाठी वेगळे केंद्र करणार आहेत। केवळ सरकारी आणि पालिकेचे लसीकरण केंद्रावरच मोफत लस तुम्हाला मिळणार आहे व तुम्हाला विकत लस, म्हणजेच की खाजगी रुग्णालयामध्ये मात्र लस घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे ते म्हणाले। मित्रांनो, अशा प्रकारे तुमच्यासाठी 1 मे पासून धडाकेबाज दोन निर्णय राज्य शासनाने घेतलेले, ते दोन्ही अपडेट आपण एकाच व्हिडिओ मध्ये पाहिलेत व दोन्ही अपडेट खूपच महत्वाचे असल्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि तुम्ही माझे सर्व व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।